नमस्कार, मराठी यूट्यूबर सुवर्णा या चॅनलवर मी सुवर्णा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण पाटवड्या बनवणार आहोत, यालाच आपण बेसनवड्याही म्हणू शकतो. तर अतिशय सुंदर प्रकारे मी ह्या पाटवड्या केलेल्या आहेत आणि याचा तर्री रस्सा तुम्ही बघतच असाल, खूपच सुंदर असा झालेला आहे. आणि ज्यावेळेला आपली रेसिपी छान होते त्यावेळेला तर आपल्याला दाखवण्यामध्येही खूप आनंद येतो, मजा. आणि खरं सांगू का, अगदी मटणासारखा याचा रस्सा झालेला आहे. तर आपण याचं साहित्य बघूया की कशा पाटवड्या मी केलेल्या आहेत. तर इथे मी कोथिंबीर घेतली आहे, एक टोमॅटो घेतला आहे, लसूण घेतला आहे, आलं घेतलं आहे, खोबरं घेतलं आहे आणि दोन कांदे घेतलेले आहेत. त्याचप्रमाणे मी तिळही इथे घेतलेले आहेत. तर आपल्याला इथे खोबरं आणि कांदा, त्याचबरोबर टोमॅटो भाजून घ्यायचा आहे. तर इथे मी तीळसुद्धा भाजून घेतलेले आहेत. यानंतर पाटवड्या बनवण्यासाठी हे साहित्य मी घेतलेलं आहे. तर पाटवड्याचं मी वाटण काढत आहे. तर इथे हिरव्या मिरच्या, लसूण, त्याचबरोबर कोथिंबीर, थोडंसं आल्याचा तुकडा, जिरं एक चमचा भर आणि लाल मिरची, ह्या सर्व गोष्टी मी यामध्ये मिक्सरमधून बारीक करून घेतल्यात. एक वाटी मी बेसन घेतलेलं आहे. आता हे वाटण केलेलं मी यामध्ये टाकत आहे. तर आपल्याला चवीनुसार हे टाकायचं आहे. तर थोडंसं वाटण मी आपल्या रस्स्यामध्ये पण टाकणार आहे. तर इथे आपण आता मीठ, हळद हे छान मिक्स करून घ्यायचे ह्या गोष्टी. आणि त्यानंतर आपल्याला अंदाजाने पाणी टाकायचं आहे आणि अगदी घट्टसर असा गोळा मळून घ्यायचा आहे. तर हे मी तरी बनवण्यासाठी वाटण काढून घेतलं होतं. आता हे मी मिक्सरमधून बारीकही करून घेतलं आहे. कढईमध्ये भरपूर असं तेल घातलेलं आहे, 2 चमचे इथे तेल मी टाकलेलं आहे. तेल गरम झालं की आपल्याला पाटवड्यासाठी आपण जे मिश्रण किंवा जे वाटण काढलं होतं त्यातलं मी थोडंसं वाटण यामध्ये टाकलेलं आहे. यानंतर आपण खोबरं, टोमॅटो, कांदा, तीळ, लसूण, आलं याचं जे वाटण काढलं होतं ते आता हळूहळू मी यामध्ये ॲड करत आहे आणि मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं आहे. तर आता इथे मी थोडं थोडं करून वाटण टाकत आहे आणि याला छान फ्राय करून घ्यायचं. मसाला छान परतून झाला की यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे आहेत, जसं की मी इथे आता लाल तिखट टाकलेलं आहे. त्यानंतर धनेपूड 1 चमचाभर टाकलेली आहे. यानंतर कांदा लसूण मसाला टाकलेला आहे. तर इथे मी 2 चमचा कांदा लसूण मसाला टाकलेला आहे आणि मस्त फ्राय करायचे. हळद टाकली आहे. यानंतर मीठ टाकलंय आणि छान फ्राय करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी आता कोथिंबीर टाकत आहे आणि हवं तेवढं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे. तर इथे मी आता मला हवं तेवढं मी पाणी ॲड करत आहे आणि आता आपल्याला याला तरी सुटेपर्यंत छान मस्तपैकी गॅसवर आपल्याला मंद आचेवर उकळू द्यायचं आहे. तर आता इथे तुम्ही बघू शकता मी झाकण ठेवलं होतं आणि मस्त उकळी फुटलेली आहे. तर कशी दिसते भाजी, छान वाटते की नाही? मस्त तरी सुटलेली आहे. तर इथे पाहू शकता तुम्ही खूप सुंदर अशी तरी आलेली आहे. यानंतर आपल्याला बेसनवडी म्हणजेच पाटवड्या करून घ्यायच्या आहेत. तर मी छोटासा गोळा यामधनं घेतलेला आहे. आता याला तेल लावून घेतलं आहे जेणेकरून हे चिटकणार नाही आणि मस्त पुरीसारखं पातळ आटून घ्यायचं आहे आणि छान सुरीने कट करून घ्यायचं आहे. तर इथे आपल्या वड्या कापून झालेल्या आहे. आता आपण याला तरीमध्ये सोडून द्यायचं आहे. जवळपास 5 ते 7 मिनिटांमध्ये आपल्या वड्याही शिजून जातात. तर इथे मी आता सर्व वड्या यामध्ये टाकून घेत आहे आणि थोडंसं झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं की आपोआपच त्या शिजतात आणि अधूनमधून चेकही करायचं आहे की आपल्या वड्या शिजल्यात की नाही. तर तुम्ही पाहू शकता सुंदर अशी तरी आलेली आहे. तर यावर मी झाकण ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये 1/2 ग्लास पाणी ठेवलेलं आहे. जर आपला रस्सा हा घट्ट झाला तर आपल्याला हे गरम पाणी कामी येईल आणि जर आपल्याला असं वाटलं की रस्सा ठीक आहे तर आपण हे नाही टाकलं तरी चालेल. तर माझं आता हे रस्सा अगदी छान वाटतो आहे आणि पातळ नाही किंवा घट्टही नाही. इथे मी आता वड्या चेक करते की आपली वडी शिजली की नाही. तर असं चेक करायचं आहे आणि खूपच सुंदर असा आता हा रस्सा दिसतो आहे.
आणि घट्टही नाही आणि पातळही नाही असं ठेवायचं आहे. अशा पद्धतीने ह्या पाटोड्या खूप सुंदर लागतात आणि खात्रीने मी तुम्हाला सांगू शकते, या पद्धतीने जर तुम्ही पाटोड्या केल्या तर मटणासारखा हा रस्सा बनतो. तर इथे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर अशी रेसिपी झाली होती. तर आपण या पाटोड्या तांदळाच्या भाकरीसोबत, बाजरीच्या भाकरीसोबत किंवा ज्वारीच्या भाकरीसोबत, इवन आपण चपातीसोबतही खाऊ शकता. मस्त लिंबू पिळायचं आहे आणि कांदा तोंडी लावायला घ्यायचा आहे. तर अतिशय सुंदर अशी रेसिपी झाली होती आणि मला खूप छान वाटलं हे रेसिपी तुमच्याशी शेअर करताना. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत.